नमस्कार, आहार रस मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सुखापुरी बनवणार आहोत, त्यासाठीचं साहित्य बघा। मी बटाटे उकडून किसून घेतलेले आहे, तिथे दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेले आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन तीन पुऱ्या लागणार आहेत कुस्करून टाकण्यासाठी। इथे मी एक चाट मसाला घेतलाय, एक चमचा जिरं पूड, एक चमचा बारीक शेव, हे झिरो शेव पण म्हणतो आपण ह्याला, एक मोठा कांदा बारीक चिरून, चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल तिखट। चला तर मग स्टफिंग करायला सुरुवात करूया। उकडलेला बटाटा बारीक किसलाय, त्याच्यात मी बारीक चिरलेला कांदा टाकते, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, भाजलेल्या जिऱ्याची पूड, चाट मसाला, मिरच्या घातल्या तर मी थोडस लाल तिखट घेते आणि चवीनुसार मीठ, तसंच पुऱ्या मी इथे कुस्करून टाकते। बारीक कुस्करून टाकायचे आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। स्टफिंग आपलं रेडी झालेलं आहे। हे स्टफिंग तुम्ही पाणीपुरीला सुद्धा वापरू शकता। आहारसच्या छान छान रेसिपीजसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर नक्की क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज आल्या की समजतील। पुरीच्या स्टफिंगला सुरुवात करूया। स्टफिंग भरून घ्या। स्टफिंग करून घेतले मी, त्याच्यावर बारीक शेव टाकायचे, थोडी कोथिंबीर, बारीक अगदी बारीक चिरून घेतली मी। इथे मी चिंचगुळाची चटणी वापरते, तीन असेल तर तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता वरून, चाट मसाला थोडासा। आपली सुखापुरी रेडी। चला तर मग मस्त अशी सुखापुरी करून बघा आणि छान तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करा। इव्हिनिंग स्नॅक्स साठी अतिशय उत्तम आणि झटपट होते पुऱ्या आपण विकत आणल्या की। आमच्या आहार रस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू।